बुलेटिन मध्ये आणखीन एक ब्रेकिंग बातमी समोर येते आहे। नारायण राणे यांनी स्वतःला महान समजणं बंद केलं तर त्यांच्या आयुष्यातील बऱ्याच समस्या कोणत्याही औषधांशिवाय बऱ्या होतील आणि त्यांचा संसर्ग होण्यापासून भाजपही वाचेल असा टोला शिवसेनेच्या मुखपत्रातून लगावण्यात आलाय। राणेंच्या डोक्यात मंत्रीपदाची हवा गेली असेल तर ती मोदीच काढणार हे नक्की आहे असा इशाराही मुखपत्रातून देण्यात आलाय। परवाच्याच राड्याला सर्वस्वी राणे आणि तळी उचलून धरणारे भाजप कार्यकर्ते जबाबदार असल्याचंही यात त्यांनी म्हटलंय। दरम्यान राणेंच्या अटक प्रकरणानंतर राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोपाचं सत्र हे सुरू झालंय। दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यात 7 सप्टेंबर पर्यंत जमावबंदीचे आदेश आहेत। अशातच नारायण राणे आपल्या जनआशीर्वाद यात्रेवर ठाम आहेत। जमावबंदीच्या या निर्णयानंतर राणे जनआशीर्वाद यात्रा काढणार का आणि राणेंनी ही यात्रा काढली तर त्यांच्यावर काय कारवाई होणार असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। यावरून आता पुन्हा एकदा शिवसेना आणि नारायण राणे वाद उफाळून येऊ शकतो।